नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंट वरती चौतीस मापाच्या ब्लाउजसाठी दहा इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण की बरेच मोठे क्रिएटर्स आहेत मैत्रिणीं किंवा युट्यूबवरती बरेच व्हिडिओ पाहिले असतील बाही कटिंगचे डायरेक्ट तुम्हाला बाहीची मापे टाकून कटिंग करून दाखवतात तर इथे मापाच्या ब्लाउज वरून बाहीचं कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत मी सांगत आहे नक्की व्हिडिओ शर्ट पर्यंत बघायला हा तुम्हालाच उपयोगी पडणार आहे तर इथे बघा हुकाच्या ने मी छातीच माप मोजलं तर ते आलेलं आहे साडेआठ इंच म्हणजे हा चौतीस मापाचा ब्लाऊज इथे आपला परफेक्ट आलेला आहे बघू शकता तर इथे छातीचं माप कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा लक्षात येणार आहे तर इथे बाहीसाठी मापे काय लागतात इथे मी लिहून घेते तर बाहीची उंची आपल्याला सर्वात अगोदर मोजून घ्यायची आहे तर ते आपण इथे घेणार आहोत दहा इंच छाती घेर मी मोजून दाखवला तो आलेला आहे चौतीस इंच तसेच सर्वात महत्वाचं बाही कटिंगमध्ये आर्म होलचं मार्किंग लागतं मैत्रिणींनो ते पण मी तुम्हाला कसं घ्यायचं ते पुढे स्टेप बाय स्टेप दाखवते आणि दंड घेर लागतो आपल्याला तर ही चारही मापे मी नोट डाऊन करून घेतलेली आहेत इथे आता आर्महोल मोजून घेऊया तर इथे शोल्डरच्या इथून बरोबर आपल्याला ब्लाउज सरळ करून घ्यायचा आहे आणि आर्म शेप जसा आहे तसा गोल गोल फिरवत आपल्याला टेप इथे बघा आतली जी फिटिंगची मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर साडेसात इंच येत आहे तिथपर्यंत बघू शकता तर हा आपला मेन आर्म होल निघलेला आहे बघू शकता या पद्धतीने तर आर्मोल च मार्किंग इथे मी साडेसात इंचावरती नोट डाऊन करून घेतलं आता दंडघेर दहा इंचाच्या बाईसाठी साडेपाच इंच पाच इंच सहा इंच या पद्धतीने असू शकतोय तर इथे छोटी बाई आहे तरी, तरी पण मी मोजून दाखवते या पद्धतीने दंडघेर मोजायचा तर इथे मी दंडघेराचा अंदाजे मार्किंग करून घेत आहे ताईंनी तशी कमेंटमध्ये में मेन्शन केलेलं नव्हतं म्हणून इथे मी पाच इंच साडेपाच इंच किंवा सहा इंच या पद्धतीने दंडघेराचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो बाहीसाठी आता या पद्धतीने आपल्याला सर्वात महत्वाचं माप असतं ते म्हणजे बाहीची घडी कशी काढायची तर इथे ते बघा आर्महोलचं माप माप किती आलेलं आहे आपलं साडेसात इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे आपल्याला तर ते किती आलं साडेआठ इंच म्हणजे जेवढा काही तुमचा ब्लाउज वर मोजून आर्मोल येईल त्याच्यात तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे मग कोणत्याही छातीचा ब्लाऊज असू द्या ठीक आहे तर बाहीची घडी काढण्यासाठी हा सिक्रेट फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे तुमची बाही कधीच कमी पडणार नाही तर इथे बघा दहा इंचाची बाही आहे त्याच्यासाठी मी हा डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे आता घडी कशी घालायची हे पण इथे व्यवस्थित बघून घ्या तर या पद्धतीने मी पेपर आता बरोबर साडेआठ इंचावरती फोल्ड करणार आहे आर्म होल मध्ये आपण एक इंच प्लस केलेलं होतं साडेसात इंच प्लस एक इंच आलं साडेआठ इंच वरती मी नोट डाऊन केलेला आहे बघू शकता इथे मी साडेआठ इंचावरती पेपर आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला सर्व स्टेप स्टेप। बाहीची मापे आहेत ती टाकायची आहेत स्टेप बाय स्टेप तर इथे बाहीची उंची आपण दहा इंच घेतलेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी एक इंच प्लस करायचं आहे ही बिना अस्तरची बाही आहे म्हणून आपण एक इंच प्लस करत आहोत तर इथे अकरा इंच आलं दहा इंच प्लस एक इंच अकरा इंच तिथे पण मी एक मार्किंग करून घेतलं आता मध्यावरती पण अकरा इंचाचं मार्किंग करून घेऊया आणि ते सगळ्याच कडेला म्हणजे आपलं उंचीचं परफेक्ट मार्किंग येणार आहे वरच्या साईडने आता आपण सरळ रेषा आखून घेऊया उंचीची या पद्धतीने तरी ते उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं आहे बाहीची घडी कशी काढली हे समजलं आता राहिला प्रश्न कॅप हाईटचा तर कॅप हाईट कशी घ्यायची हाई हे बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना जमत नाही तर त्यांच्यासाठी पण इथे एक फॉर्म्युला सांगते जेवढी आता आपण बाहीची घडी घेतलेली होती साडेआठ इंच त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे ठीक आहे तर ते किती आलं नऊ इंच साडेआठ इंच प्लस अर्धा आलं नऊ इंच तर असं बंद बाजूकडून तिरखा ठेप ठेवून बघायचं इंच कुठे येत आहे तिथे मी मार्किंग करून घेतलं तर आता वरून उंचीच्या रेषेपासून खालीपर्यंत आपण मोजून घेऊया तर ते किती इंच आलं तीन इंच म्हणजे अंदाजे आपल्याला तीन इंचावरती कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे बघू शकता तर कॅप हाईट काढायचा हा सोपा फॉर्म्युला मी तुमच्यासाठी सांगितलेला आहे अगदीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर इथे बघा आर्महोलचं मेन माप किती टाकलेलं होतं आपण साडे सात इंच तर ते असं तिरक घ्यायचं आहे आपल्याला त्या कॅप हाइटच्या पॉईंट पासून पुढे बरोबर तर तिथे एक मी मार्किंग करून घेतलं आणि अशी ही सरळ रेषा आखून घेतली तर इथे आता एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करून घेतलं तर इथे बघा दोन इंचाचा पॉईंट आणि इकडचा आता जो मार्किंग केलेला आहे तो पॉईंट जोडत आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो अगोदर व्यवस्थित देऊन घेऊया अगदी सोपी पद्धत आहे आकार द्यायची बघा अजिबात तुम्हाला जास्त मार्किंग करायची गरज पडत नाही तर आता बघा त्या आतल्या पॉईंट पासून वरती अडीच इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे वरच्या साईडला बघू शकता त्या आतल्या पॉइंट पासून आणि तिथून खाली आता एक इंचाचा गॅप यायला पाहिजे आपल्याला दोन्ही मुंड्यामध्ये पाठीमागच्या मुंडा आणि पुढचा मुंडा यामध्ये म्हणून आपण एक इंच खाली मार्किंग केलं आणि आता हा एक इंचाचा पॉइंट इकडचा एक इंचाचा पॉईंट जोडत व्यवस्थित आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर मी पेपर माझ्याकडे फिरवून घेतलेला आहे आणि इथला हा एक इंचा पॉईंट आणि इथला एक इंचाचा पॉइंट जोडत असा खोलगट पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला बघू शकता तर हा खूप महत्वाचा शेप आहे आतला मैत्रिणींनो इथेच तुमच्या बाहीला घोळ आणि चुन्या वगैरे येत असतात आणि असा जर शेप तुम्हाला परफेक्ट जमला तर तुमच्या बाईला कधीच चुन्या आणि घोळ वगैरे येणार नाहीत एकदम परफेक्ट बसते बाही तर इथे बघा दंडघेराचं माप आता जेवढं काही असेल तेवढं तुम्ही टाकून घ्यायचं आहे साडेपाच इंच सहा इंच ठीक आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती मी दंडघेर घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ते आपण जोडून घेऊया आजपर्यंत तुम्हाला एवढी सोपी पद्धत बाहेची कुठेच पाहायला मिळाली नसेल कितीही मोठे क्रिएटर्स असू द्या त्यांनी पण कधीच एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं नाही मैत्रिणींनो तर आता बाही कटिंग करून घेऊया तर दोन्ही पेपर सोबत पकडून आपल्याला पाठीमागचा मुंडा आहे तो अगोदर कट करायचा आहे या पद्धतीने आणि नंतर मग बाही सरळ करायची आहे आणि मग बाहीचा पुढचा मुंडा आहे तो कट करायचा आहे तर इथे बाहीचा आकार बघू शकता तुम्ही आणि शेप पण बघू शकता मुंड्याचा एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने जर शेप आला तुमचा तर भाईला कुठेच प्रॉब्लेम येणार नाहीत मैत्रिणीनं चून वगैरे पडणं एकदम सुंदर आकार आलेला आहे बघू शकता दिसतानाच किती प्रॉपर बाई दिसत आहे आपली आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर बसते एकदम फिटिंगला तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही मुंड्यातला फरक तर अगदी सुंदर आपली भाईचा शेप इथे मी तुम्हाला देऊन दाखवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि दोन्हीतलं अंतर आहे ते आपलं एक इंचाचं आलेलं आहे बघू शकता आणि इथलं मेन अंतर आहे आपलं आर्म होलचं ते परफेक्ट साडेसात इंच आलेलं आहे म्हणजे बाई आपली एकदम करेक्ट तयार झालेली आहे फिटिंगला पण एकदम सुंदर बसणार आहे मापाच्या ब्लाउजवरती जसं साडेसात इंच आलेलं होतं आर्म होलचं मार्किंग तर इथे पण परफेक्ट आलेलं आहे तर हीच बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते तर ती कशी कर चेक करायची बघा तर इथे हा मापाचा ब्लाउज आपण घेतलेला होता तुम्ही एकदम सरळ व्यवस्थित करून ठेवला आणि हा पुढचा भाग आहे म्हणूनच पुढचा भाग मी तुम्हाला आता इथे एक चेक करून दाखवते तर मध्यावरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं तेवढं सोडलेलं आहे बघू शकता आणि नंतर मग असं गोल गोल फिरवत बाही चेक करून घेतली आणि आतल्या पॉईंटला बघू शकता साडेसातचा जो पॉईंट घेतलेला होता आपण आर्महोनचा तो एकदम तिथे जुळालेला आहे म्हणजे परफेक्ट आपलं बाही आहे ती कटिंग इथे तयार झालेली आहे आणि राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन असतं बघू शकता एकदम आपली सुंदर बाही कटिंग इथे मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे कुठेही बाहीला घोळ वगैरे येत नाही या पद्धतीने जर बाही कट केली तर आणि इथे बघा वरच्या साइडला अर्धा इंचा आणि खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे प्रॉपर म्हणजे करेक्ट दहा इंचाची बाही आपली इथे चौतीस मापासाठी इथे कटिंग करून दाखवलेली आहे तर बरेच मोठे क्रिएटर्स तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट मापे सांगतात आणि कटिंग कसं केलं ते दाखवतात एवढं डिटेलमध्ये तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलं नसेल आणि बाहीचे भरपूर जरी व्हिडिओ मी टाकलेले असतील तरी चौतीस मापासाठी तुम्ही याच पद्धतीने सेम पाच इंचाची सहा इंचाची बाही आहे ती कट करायची आहे किंवा आठ इंचाची बाह्य असू द्या सेम याच पद्धतीने कटिंग करायची आहे ठीक आहे तर इथे बघा बाहीचा आर्म होलचा शेप बघू शकता एकदम प्रॉपर आलेला असल्यामुळे बाहीला आपल्या कुठेही घोळ वगैरे येत नाही एकदम प्रॉपर बसते बघा या पद्धतीने फिटिंग केल्यानंतर या पद्धतीने बाही कटिंग करून मला स्टिच झाल्यानंतर सांगा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका एका ताईच्या कमेंटवरती हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये बाईची कटिंग कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं बेलयकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सरता लाईक करा धन्यवाद